हेलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲड फ्युल टू फायर एडीएमचा वाक्यामध्ये वापर कसा करायचा आणि याचा अर्थ काय घेतला जातो. ॲड फ्युल टू फायर एडीएमचा अर्थ घेतला जातो टू मेक अ मॅटर वर्स, म्हणजेच काय, एखादी सिच्युएशन खराब झालेली तर त्या खराब झालेल्या सिच्युएशनला अजून जास्त खराब करणे, असा आपण याचा अर्थ घेत असतो. याच अर्थाची मराठीमध्ये म्हण कोणती आहे, याच अर्थाची मराठीमध्ये म्हण आहे आगीत तेल ओतणे. समजलं याचा अर्थ काय होत होतो, तर आपण याचा वाक्यामध्ये वापर कशा करू शकतो बघा. वाक्य असं आहे, हिज पॅरेंट्स वर ऑलरेडी अँग्री व्हेन ही बंक द क्लास, व्हेन दे सॉ हिम ड्रंक इट ओनली ॲडेड द फ्युल टू फायर अ फ्लेम्स. अशा पद्धतीनं वाक्य आहे. या वाक्याचा अर्थ काय होतो, हिज पॅरेंट्स वर ऑलरेडी अँग्री, म्हणजे त्याचे आई वडील अगोदरच रागावले होते. केव्हा रागावले होते, व्हेन ही बंक द क्लास, म्हणजे जेव्हा त्याने शाळेला सुट्ट्या मारल्या त्यावेळेस त्याचे आई वडील अगोदरच रागावले होते. त्याच्यामध्ये अजून काय झालं, व्हेन दे सॉ हिम ड्रंक इट ओनली ॲडेड द फ्युल टू फायर अ फ्लेम्स, म्हणजे जेव्हा त्यांनी त्याच्या मुलाला पिल्याला बघितलं त्यावेळेस अजून काय झालं, अजून त्याच्यामध्ये जास्त आगीमध्ये तेल ओतल्यासारखं झालं. म्हणजे अगोदरच काय, अगोदर रागावलं होतं, त्याच्यामध्ये अजून जास्त त्यांना राग आला. तर अशा पद्धतीने एखादी मॅटर कुठला खराब झाला असेल तर त्या मॅटर खराब झालेल्या मॅटरला अजून जास्त खराब करणे, यालाच आपण काय म्हणतो, ॲड फ्युल टू फायर. आता ॲड फ्युल टू फायर याच्या जागेवरच काही वेळेस फायरच्या जागेवर फ्लेम्स पण यूज केलं जातं, जसं या वाक्यामध्ये यूज केलेलं आहे. समजलं, अशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये ॲड फ्युल टू फायर या आयडियमचा वापर करू शकतो. जर अशाच पद्धतीचे आयडियम पाहिजे असतील तर एसपी इंग्लिश क्लास ऑनलाईनच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यासमोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुमचा नवीन येणारा व्हिडिओ कुठलाही मिस होणार नाही.